रजनीकांतच्या जेलर सिनेमाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या सिनेमासाठी रजनीकांतला 110 कोटी रुपये आधीच दिले होते. आता सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या मानधनात आणखी वाढ झाली आहे. या सिनेमासाठी रजनीकांत यांना 210 कोटी रुपये मानधन मिळाले. त्यामुळे रजनीकांत हे देशातील सर्वात महागडे अभिनेते ठरले. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कटरीना कैफच्या बहुचर्चित टायगर 3 या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलंय. सलमान खान आणि कटरीना कैफच्या नव्या लुकनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. गदर 2 हा सिनेमा चांगला धुमाकूळ घालतोय. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल. आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान अनिल शर्मा यांनी या संदर्भात महत्वाची अपडेट शेअर केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे हिट.